शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। हिंगना तहसील के औद्योगिक कॉलोनी के विदर्भ गैस वेसल्स कंपनी के मालक ने मजदूरों और कर्मचारियों को विश्वास में ना लेते हुए कंपनी बंद कर दी, साथ ही पिछले 6 महीनों का पगार भी नहीं दिया, जिस वजह से मजदूर और कर्मचारियों को आर्थिक संकट और भुखमरी से जूझना पड़ रहा है। इसकी शिकायत कामगार प्रतिनिधि देवेंद्र गोपाल राव बल्हाड़, रमाकांत विनायक राव वनकर और भरतचंद मंगूरी तिरडी, ओंकार सोनबाजी गाड़गे और अन्य कर्मचारियों ने मंत्री और सभी अधिकारियों से की थी। बावजूद इसके कोई फायदा नहीं हुआ। अब उन्होंने मीडिया का सहारा लिया ताकि उनकी आवाज प्रशासन तक पहुंचे और उन्हें न्याय मिले। कामगार प्रतिनिधि का कहना है कि विदर्भ गैस वेसल्स में 35 से 40 मजदूर कार्यरत है, जिन्हें मई 2019 से पगार व बोनस नहीं दिया गया है। साथ ही बिना किसी नोटिस के जनवरी 2020 को कंपनी बंद कर दी गई। सभी का कहना है कि लॉकडाउन के पहले से हमारा वेतन रुका हुआ है और अब कंपनी के संचालक राजू जैन, संचालिका सीमा जैन ने कंपनी को ताला लगा दिया। हम यहाँ पिछले 30 से 32 सालों से सेवा दे रहे हैं। अब हमारी परिस्थिति इतनी बिकट है कि हम अपने जीवन निर्वाह करने में असफल है। इसका जल्द से जल्द निवारण किया जाए, यही उम्मीद करते हैं। कैमरा पर्सन राजकुमार बोहड़ के साथ दीपिका धनेश्वर की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर। माझं नाव देवेंद्र गोपाळराव बल्लाळ, मी मानेवाडा आकाशनगरमध्ये राहतो। मी 30 ते 35 वर्षापासून हिंगणा MIDC मध्ये विदर्भ गॅस वेसल कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 30-32 वर्षापासून काम करत आहो। मी कामगाराचा कामगार प्रतिनिधी आहो। संचालक श्री राजू जैन यांनी व संचालिका माननीय सीमा जैन यांनी आमचा मे 19 पासून आजपर्यंत पगार केलेला नाही। त्यांनी त्याबाबत आम्ही आयुक्त यांना पत्र पाठवले, पण त्याचा काही फायदा झालेला नाही। त्याच्यानंतर PF चे पैसे आमच्या पगारातून कापून मालकाने त्या PF चेही पैसे अजूनपर्यंत भरलेले नाही। 18 महिन्याचा PF भरायचा तसाच थकीत आहे। ESI चे पैसे दवाखान्याचे आमच्या पगारातून कापून तेही पैसे भरणा केलेला नाही। त्यामुळे आमच्या कामगारांना मला औषधाची सोय होत नाही, त्यामुळे आमच्यावर पगार न दिल्यामुळे उपासमारीची पाळी आलेली आहे आणि दवाखान्याचे पैसे भरले नसल्यामुळे दवाखान्याचंही आम्हाला सहाय्य होत नाही। तरी याबाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना मेलद्वारे व कामगार मंत्री यांना मेलद्वारे निवेदन दिले, तसेच लेखी गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, माननीय सचिव कामगार विभाग, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लेखी व ईमेलद्वारे सुद्धा संदेश पाठविला, त्यावर अजूनही त्यात काहीच आम्हाला उपयोग झाला नाही। त्यामुळे आम्ही आपल्या मीडियाद्वारे व हे सरकारच्या शासनापर्यंत हे जाईन आणि आम्हाला न्याय मिळेल म्हणून आम्ही या मीडियावर देत आहोत। हां, तर पैसा आला का देतो असं म्हणून मालक म्हणतात, परंतु अजूनही दिलेला नाही। दिवाळीचा बोनसाच्या वेळेसही आता देतो उद्या देतो करून फक्त 3-3 हजार रुपये दिले आणि हात जोडून दिले। प्रोडक्शन त्यांनी जाणून बुजून बंद केलं, कंपनी चालवण्यासाठी भरमसाठ ऑर्डर आहे, त्याचं माझ्या तो प्रूफ सुद्धा आहे, मी प्रूफ करू शकतो। आणि जो डिफेन्सचा पैसा येत होता आणि महेंद्राचं पिस्टनचा जो पैसा येत होता, तो पैसा यांनी काय केला काय नाही ते काही आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही कामगार असल्यामुळे आमचंही कर्तव्य ठरते की आमचा पगार आम्हाला मिळावा आणि त्यांनी ते पैसे काही करावेत, परंतु असं करा न करता त्यांनी कंपनी 25-1-20 बंद केली। त्याचंही आमचं ग्रॅज्युटी काही एकही पैशाचा हिशोब दिला नाही। अशाच प्रकारचं प्रकरण यांनी पहिले 1998 केलं होतं। 1998 त्याबाबत मी कोर्टात केस टाकली आहे, ते कोर्टाचा निकाल लागला, त्याचाही पैसा मला अजून मिळालेला नाही। तर त्याचप्रमाणे 2003 यांनी तसंच केलं, त्याच्यानंतर अजून पुन्हा 3 महिन्याच्या नंतर अजून पुन्हा कामावर बोलावलं आणि त्या 3 नंतर आता पुन्हा हे अजून असंच चालू आहे।
आता हे यावेळेस त्यांना हे असं चालू केलं आणि आम्हाला आता घराकडे जावं लागलं. आता कोरोना असल्यामुळे आमची परिस्थिती काय असेल काय नाही हे आपण जाणतच आहात.